असं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीने अभिवादन करतो. या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या आजच्या उमराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, विक्रमदादा पाटणकर, सत्यजित दादा पाटणकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझ्यानंतर काही लोक भाषण ऐकायला येतात, काही लोक भाषण मनात साठवायला येतात, पण ज्यांच्या भाषणाचा उल्लेख आज महाराष्ट्रातली तरुणाई जाळ आणि धूर संघटच असं करायला लागली आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोलजी मिटकरी, जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने, युवकचे कार्याध्यक्ष सूरजजी चव्हाण, तेजसजी शिंदे, डी के पवार, चंद्रकांतजी जाधव, राजाभाऊ पाटील, जसराजजी पाटील, प्रभापती माळी, शालंताई माळी, मैत्रेताई, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव, आणि जसं आता चार टर्म तुमच्या मनात आहे ही गोष्ट काही वेगळी सांगायची गरज नाही, अगदी अल्पावधीत इतक्या दिमागदार स्वागताचं ज्यांनी नियोजन केलं ते कराड उत्तरचे आमदार बाळासाहेबजी पाटील आणि त्यांच्या प्रतिसादाला, त्यांच्या हाकेला प्रत्येक वेळी मनापासून प्रतिसाद देणारे तुम्ही सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर आज भाषणाचा क्रम थोडा बदललाय, इथलं भाषण करून नंतर पुढे पाटणला जायचं आणि त्यानंतर ज्या घरातल्या कारणाचा उल्लेख मगाशी आमदार शशिकांतजी शिंदेंनी केला त्यासाठी मला रवाना व्हायचंय, त्यामुळे आधी बोलायला उठलो. खरं तर ही शिवस्वराज्य यात्रा निघाल्यापासून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, विशेषतः पत्रकार बांधवांच्या मनात तर अनेकच प्रश्न आहेत. अनेक जण विचारतात नक्की शिवस्वराज्य यात्रा कशासाठी. एक साधा फरक बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून किल्ले शिवनेरीची माती कपाळाला लावून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. लहानपणी शाळेत असताना फरक स्पष्ट करा सांगावा लागतोय, आज फरक स्पष्ट करावा लागतोय. शिवस्वराज्य यात्रेची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात किल्ले शिवनेरीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती कपाळी लावून होते. महाजनादेश यात्रेची सुरुवात कुठून होते आणि महा काय ते जनाशीर्वाद यात्रेची सुरुवात कुठून होते विचार करा. जनाशीर्वाद यात्रा आली का नाही इकडं? वजन कमी झालं काय? हा कुठं जातीय? पण एक फरक बघा, जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची महाजनादेश यात्रा महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून जातीय, ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जातात. अकोल्यामध्ये तर 6 शेतकरी बांधवांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एवढी धास्ती आणि एवढी भीती वाटायला लागली की सन्माननीय मुख्यमंत्र्यांची जेव्हा महाजनादेश यात्रा निघते तेव्हा या महाजनादेश यात्रेच्या वेळी आधी पोलिसांचा हे बंदोबस्त असतो. इथं बघा आमचे पोलीस बांधव कसे निवांत रिलॅक्स. कारण माझ्या पोलीस बांधवांना सुद्धा खात्री आहे जेव्हा शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे तेव्हा शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत महाराष्ट्रातली तरुणाई उत्स्फूर्तपणे करणार आहे. दंडुके घेऊन कुणाला बळजबरीनं दडपशाही करण्याची वेळ येणार नाही. हा फरक आहे, हा फरक आहे शिवस्वराज्य यात्रेमध्ये आणि महाजनादेश यात्रेमध्ये. मगाशी रुपालीताईंनी उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण, त्यांच्या विचारानं पुढे जातो. इतिहास तुम्हाला मला माहितीये, रायगडावरून आपल्या बाळासाठी, तानुल्या बाळासाठी अवघड कडा उतरणारी हिरकणी तुमच्या आमच्या अजूनही स्मरणात आहे. गोष्ट ऐकली की नाही? महाराजांनी काय केलं हिरकणीला? कडा उतरून गेली म्हणून नजरकैद केली?
उलट महाराजांनी साडी चोळी देऊन सन्मान केला, बुरुज बांधला, त्या बुरुजाला नाव हिरकणी बुरुज दिलं. आणि महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री मात्र एक वर्षाचं तांदूळ लेकरू असणाऱ्या आमच्या मनीषा काटे नावाच्या भगिनीला नजर कैद करतात, स्थानबद्ध करतात. ज्या धर्माबाबा पाटलांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली, त्या धर्माबाबा पाटलांच्या विधवा पत्नीला, त्या 69 वर्षाच्या विधवा माऊलीला घरात पोलीस पाठवून नजर कैद केलं जातं. बीड मध्ये हेमाताई पिंपळ्यांना नजर कैद केलं जातं. ही जर परिस्थिती असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकदा आत्मपरीक्षण करण्याचा वेळ आलेली आहे. ती म्हणजे 5 वर्षात आपण इतका गलथान ओंगळवाणा कारभार केला की आज महाराष्ट्रात फिरताना महाराष्ट्रातल्या आया बहिणींची सुद्धा मुख्यमंत्र्यांना भीती वाटायला लागली. आणि मग अशी परिस्थिती आली असेल तर महाराष्ट्र आज म्हणतोय महाजनादेश यात्रा निघणार हे आधीच लोकांना कळत. कस कळत सांगा. 3 गोष्टी जर घडल्या तर समजायचं महाजनादेश यात्रा येणार आहे. विरोधातल्या लोकांच्या घरात पोलीस आले, पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया, रस्त्यावर हे पोलिसांचा बंदोबस्त दिसायला लागला. आणि तिसरा क्रायटेरिया, लाईटीच्या वायरा कापायला लागले, तारा कापायला लागले का समजायला लागते महाजनादेश यात्रा येणार आहे. 7-7 तास लाईट गेली. आज कुठल्या तरी याच्यावर बातमी वाचली, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना झटका लागू नये म्हणून विजेच्या तारा कापल्या. त्या पदाविषयी पूर्ण आदर ठेवून एवढंच सांगतो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, विजेचा झटका लागू नये म्हणून तुम्ही तारा कापत असाल, पण त्या अंधारात छत्रपतींचे मावळे जागेत येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला झटका लागल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ लिहून घ्या. कारण झालंय काय, गेल्या 5 वर्षात हा शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जवळपास आतापर्यंत 45-46 मतदारसंघातून फिरलोय. या 45-46 मतदारसंघातून फिरताना प्रत्येक गावात, प्रत्येक नाक्यावर तरुणांचे घोळकेच्या घोळके, थवे जथ्थेच्या जथ्थे दिसतात. पत्रकार बांधव विचारतात, आज सकाळीच मला साताऱ्यात विचारत होते, या शिवस्वराज्य यात्रेची नक्की तुमची प्रतिक्रिया काय, आज दुसरा टप्पा पाटणमध्ये सभेनंतर दुसरा टप्पा पूर्ण होतोय, 2 टप्प्यांनंतर काय वाटतंय. मी सांगितलं, जेव्हा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा असं वाटलं होतं की छत्रपतींच्या आशीर्वादानं, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं रयतेचं राज्य आणण्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणाला, शेतकऱ्याला जाग करण्यासाठी ही यात्रा आहे, हे पहिल्या टप्प्यात वाटत होत. आज दुसऱ्या टप्प्याच्या सांगतेकडे जाताना याची खात्री पटली आहे की शिवस्वराज्य यात्रा ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यात्रा राहिली नाही. शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रातल्या तरुणाचा आवाज झालीय. शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आवाज झालीय. आणि शिवस्वराज्य यात्रा ही आता महाराष्ट्राचं स्वप्न व्हायला लागलीय की आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार रयतेचं राज्य या मातीत येईल. ज्या राज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायची कुणाची हिंमत असणार नाही, ज्या राज्यामध्ये माता भगिनींना सन्मानाची वागणूक असेल, आणि ज्या राज्यात तरुणांच्या डोळ्यासमोर भविष्याचं सुस्पष्ट चित्र असेल. काल 2014 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाज दिला होता छत्रपतींचा आशीर्वाद. 2014 आधी आरोपांची राळ उठवून दिली होती. म्हणजे माझ्या वर्तमानपत्रातल्या पत्रकार बांधवांना तर इतकं खाद्य होतं, इतकं खाद्य होतं, विरोधी पक्षातल्या कोणाची सभा म्हटली आज आरोप होणार, आज हा आरोप होणार, उद्या तो आरोप होणार, परवा तो आरोप होणार. होतं की नाही परिस्थिती? रोज एक आरोप, रोज एक आकडा, रोज एक आकडा घोटाळ्याचा सांगितलं जात होता की नाही? 5 वर्षात किती आरोप सिद्ध झाले. पारदर्शी कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं सांगावं, विरोधी पक्षनेते
धनंजयजी मुंडे साहेबांनी 16 मंत्र्यांची 22 प्रकरणं बाहेर काढली. या 22 प्रकरणांमध्ये मग चिक्की घोटाळा म्हणू नका, मोबाईल घोटाळा म्हणू नका, तूरडा खरेदी घोटाळा म्हणू नका, भूखंड घोटाळा म्हणू नका, एमआयडीसीच्या भूखंडाचा घोटाळा म्हणू नका. एकूण घोटाळ्यांची जर आकडेवारी काढली तर 90,000 कोटीची आकडेवारी, 90,000 कोटीचे घोटाळे या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सरकारनं केले. विचार करा, 2013 साली ज्या भारतीय जनता पक्षाला पक्ष कार्यालयाच्या टेलिफोनचं बिल भरायचे पैसे नव्हते, तो भारतीय जनता पक्ष आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्षांमध्ये जातो. चमत्कार झाला की जादू झाली? ना चमत्कार झाला ना जादू झाली. तुमच्या माझ्या खिशात हात घालून ही सगळी माया गोळा झाली. आणि धनंजयजी मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान दिलं होतं, एका व्यासपीठावर या समोरासमोर बोलू, पुराव्यानिशी सगळे घोटाळे समोर ठेवतो, त्याची तुम्ही उत्तर द्या. महाराष्ट्रातला सध्याच्या काळातला सगळ्यात मोठा घोटाळा कुठला असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा क्लीन चीट घोटाळा. कारण आरोप झाला की मुख्यमंत्री क्लीन चीट देतात, आरोप झाला की मुख्यमंत्री क्लीन चीट देतात. आमच्या शाळेत एक लय उन्हाळपोरग होते, या उन्हाळपोरांच्या रोज तक्रारी व्हायच्या, पण उन्हाळपोराच्या किती तक्रारी झाल्या तरी शाळेचे मुख्याध्यापक त्याला पाठीशी घालायचे, शाळेचे मुख्याध्यापक त्याला पाठीशी घालायचे. पोरं कंटाळली, पोरं कंटाळली, या पोराच्या एवढ्या तक्रारी करतोय, मुख्याध्यापक त्याला शिक्षाच देत नाही, प्रत्येक वेळी पाठीशी कशी घालतात. म्हणून पोरांनी चौकशी केल्यावर कळलं मुख्याध्यापकांच्या नात्यातलं पोरग होत. जर गोष्ट पटली असेल तर प्रत्येक मंत्र्याच्या घोटाळ्याच्या वेळी क्लीन चीट देत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यामध्ये नक्की काय भूमिका आहे याचा संशय आल्याशिवाय राहत नाही. कारण गेल्या 5 वर्षात झालेला कारभार बघा. 2014 मध्ये आत्ताचे मुख्यमंत्री तेव्हाचे पक्षाध्यक्ष सन्माननीय फडणवीस साहेब कंठशोष करत होते, शेतकरी आत्महत्यांसाठी सत्ताधाऱ्यांवर 302 चा गुन्हा का दाखल केला जाऊ नये करत होते की नाही. मग आता गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात. दिवसाला 5 ते 6 शेतकरी बांधव आत्महत्या करतायत. मुख्यमंत्री आता ज्या मराठवाड्यात होते त्या मराठवाड्यात 13 दिवसात 49 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं 302 चा गुन्हा कोणावर दाखल करायचा. जी शेतकऱ्यांची परिस्थिती तीच कर्जमाफीच्या बाबतीत, तीच परिस्थिती पीक विम्याच्या बाबतीत, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत रुपाली ताईंनी सांगितलं. आणि तिसरं एक फार भीषण संकट जे आज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे ते म्हणजे बेरोजगारीचं संकट. गेल्या 5 वर्षात 1,42,000 कंपन्या बंद पडल्या, 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी तयार झालेली आहे. तरुणांना आपण देशाचं भवितव्य म्हणतो, तरुणांच्या हातात देशाची सूत्र जाणार आहेत, या तरुणाईचं वाटोळं करण्याचं पाप या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं चालवलेलं आहे. 72,000ची मेगा भरती करणार होते, किती?
ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. कोणाला तो मस्जिद मध्ये दिसतो, कोणाला मंदिरात दिसतो, कोणी त्याला अल्लाह म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी येशू म्हणतं. कोणाला मंदिरात दिसतो, कोणाला मस्जिद मस्त दिसतो, कोणाला भाकरीमध्ये सुद्धा दिसतो. आणि त्या भाकरीच्या चंद्राची गोष्ट सांगतोय. 72,000 मेगा भरती करणार होते सन्माननीय मुख्यमंत्री, घोषणा केली होती. पण ही मेगा भरती करण्यासाठी जे महापोर्टल काढलं, आज महाराष्ट्रातला तरुण आशेनं या मेगा भरतीची वाट बघत होता. पण या महापोर्टलचं काम माझ्या तरुण भावानं कोणाला दिलं माहितीये? यूएसटी ग्लोबल नावाच्या एका कंपनीला, ज्या कंपनीचं नाव मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यात ब्लॅकलिस्ट मध्ये. तरुणांच्या भविष्याचं वाटोळ करण्याची ही गोष्ट नाही. शिक्षकांच्या रिकाम्या जागा जर बघितल्या तर 24,000 जागा रिक्त आहेत. हे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलं होतं. 24,000 जागा रिक्त असताना पवित्र पोर्टल मध्ये जागांची भरती किती दाखवली? फक्त 5,000. बाकीच्या 19,000 जागांचं काय झालं? या 19,000 जागा न भरून येणाऱ्या भावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं वाट लावण्याचं पाप हे सरकार करतंय. बीएसएफची जेव्हा जाहिरात निघते, रेल्वेची जेव्हा जाहिरात निघते, 62,000 जागांसाठी 2 कोटी अर्ज येतात. 12वी उत्तीर्ण क्रायटेरिया असतो, तिथं ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पोरं अर्ज भरतात. गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात 973 कारखाने बंद झालेत. ही बेरोजगारीची कुऱ्हाड आज महाराष्ट्रातल्या तरुणावर आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात मोठी इंडस्ट्री, या एकूण इंडस्ट्री मधले 10 लाख रोजगार कमी होणार आहेत. फक्त महाराष्ट्रात असणाऱ्या कंपन्या बघा, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, टाटा आहे, मारुती सुझुकी आहे, जनरल मोटर्स आहे, तिकडे बारामतीला पियागोचा कारखाना आहे. हे सगळे कारखाने असताना त्या कारखान्यात काम करणारे महाराष्ट्राचे तरुण बेरोजगार होणार आहेत. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी सांगितलंय, गेल्या 70 वर्षात देशाची अर्थव्यवस्था जेवढी ढासळली नव्हती तेवढी अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज ज्याला चटके बसत नसतील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. उद्याचा हा बेरोजगारीचा नोकरीवर गदा येण्याचा चटका आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही सुपात असाल, उद्या जात्यात जाणार आहात. आणि या बेरोजगार तरुणांच्या समोर जे भविष्याचा अंधार तयार होतो, जेव्हा बेरोजगारी येते, बेरोजगारी नंतर नैराश्य येतं, नैराश्यातून व्यसनाधीनता येते, व्यसनाधीनतेतून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, गुन्हेगारीचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा माता भगिनी असुरक्षित होतात. आणि गेल्या 5 वर्षात अशा पद्धतीनं शेतकरी असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, सगळ्यांच्या अपेक्षांचा अपेक्षा भंग करण्याचं काम या सरकारनं केलंय. आणि तो आवाज उठवत शिवस्वराज्य यात्रा निघते. जेव्हा ही यात्रा निघायला लागली, आदरणीय अजित दादांच्या सूचनेनुसार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असणारा भगवा या शिवस्वराज्य यात्रेत दिसायला लागला, तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. मग अशी भाषणाला उभा राहिलो तेव्हा घोषणा झाल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सुद्धा दुमदुमायला लागल्या आणि अनेकांच्या पोटात दुखायला लागले. कुणीतरी परवा मला म्हटलं यांच्या पोटात दुखायला लागलं कारण बोला बोला तुमच्या मनात ते तेच सांगतो. कानात कुजबुजण्यापेक्षा जाहीरपणे सांगा, कुणीतरी परवा म्हटलं यांच्या पोटात दुखायला लागलं कारण त्यांचं दुकान बंद झालं. अशीच भावना. परवा एक टीव्हीवर कार्यक्रम बघत होतो आणि त्याच्यामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या. कुणीतरी म्हटलं अचानक हा भगवा का हाती घेतला, हे याच्या पद्धतीनं भगवा हाती घेण्यासाठी हातात ताकद असावी लागते असं सन्माननीय विनोद तावडे साहेब म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवणाऱ्या विनोद तावडेंनी सांगू नये की भगवा हातात घ्यायला कुठली ताकद लागते. भगवा हातात घ्यायला ताकद लागत नाही, भगवा हातात घ्यायला मनगटातल्या ताकदीपेक्षा मनात नीतिमत्ता असावी लागते. ती नीतिमत्ता तुम्ही गमावून बसलात कारण हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा वारकऱ्यांचा आहे, हा भगवा महाराजांच्या धारकऱ्यांचा आहे. बौद्ध भिकूंच्या चिवराचा रंग सुद्धा भगवाचा आहे. आपल्या
चार पोरांची कुर्बानी देणाऱ्या सिद्धी हिलालच्या खांद्यावर असणारा सुद्धा हा भगवा आहे, आणि आरमाराचा प्रमुख दौलत खानाच्या खांद्यावर असणारा सुद्धा हाच भगवा आहे, याची आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी खरोखर जाणीव ठेवावी. आता बघा, 2014 मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले होते, छत्रपतींचा आशीर्वाद. आणि परवा नगर आणि औरंगाबाद हायवे वर होल्डिंग लागली होती, देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. 5 वर्षात माणसाने एवढं बदलावं. 5 वर्षापूर्वी तुम्ही आशीर्वाद मागत होता, 5 वर्षानंतर तुमच्यात एवढी मस्ती यावी की तुम्ही महाराष्ट्राचा राजा देवेंद्र अशी होल्डिंग लावावी. तर ठामपणे सांगतो, काल पण आज पण उद्या पण महाराष्ट्राचं राजेपण आम्ही एकाच माणसाला दिलंय, छत्रपती शिवाजी महाराज, याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. आणि मग प्रश्न पडतो, इतके दिवस सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेनेवाले तरी सुद्धा गप्प कसे बसतात? आंदोलन वगैरे निघाली का नाही इकडे सरकारच्या विरोधात? सत्ता नाही हो, त्याची ती पण एक गोष्ट आहे. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा हॉस्टेलला होतो. आता हॉस्टेलला असल्यानंतर घरचं खायला मिळत नाही, त्यामुळे कोणाच्या घरचं डबा आला की बरं वाटतंय. त्यातही मित्राचं लग्न झालं का आता घरचं जेवण बनायला सुरुवात होणार याची खात्री वाटते. तसं आम्ही आमच्या एका मित्राने लग्न केलं MBBSच्या शेवटच्या वर्षाला असताना. लग्न केलं म्हटल्यानंतर आम्ही विचार केला, आता वहिनीबाई आली, म्हटल्यानंतर घरचं जेवण मिळायला सुरुवात होणार. लग्नाला जीव खाऊन नाचलो आम्ही. दुसऱ्या दिवशी घरी गेलो, विचार केला, वहिनीबाईनी स्वयंपाक केला असं. आई जेवायच्या टायमाला गेलो, गेल्यानंतर दोस्ताला विचारलं, अरे काय जेवायचं काय? दोस्ताने बाजूला घेतलं, सांगितलं, नाही माझं बायकूचं आज भांडण झाले. हे आम्ही उपाशी परत. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी वाटलं आज तर जेवायला मिळेल, परत गेलो. मग नंतर वहिनीबाई झाली, वहिनीबाईनी सांगितलं, नाही माझं यांचं आज भांडण झालंय. आम्ही दुसऱ्या दिवशी उपाशी परत. तिसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी भांडण झालंय परत परत. चौथ्या दिवशी भांडण झालंय, परत आलो. 5व्या दिवशी म्हणलं आज पण जेवून जाऊ, जेवायला काय मिळायचं नाही. म्हणून गेलो तर आमचा मित्र आणि त्याची बायको गुलू गुलू बोलत बसली होती. म्हणलं, अरे 4 दिवस तुमचं भांडण झालं, अचानक 5व्या दिवशी गोडी कशी काय झाली? ते म्हणले, नाही आता आमचं ठरलंय, आम्ही जुळून घ्यायचं ठरवलंय. आता मित्र कोण, वहिनी कोण, खोलासेवार सांगायला लावू नका. अहो पण त्या भांडणात 5 वर्ष विकासाची भूक तशीच राहिली, त्याच काय? ही खंत आज महाराष्ट्राची. विशेषतः कराड उत्तर मध्ये आल्यानंतर माझ्या पत्रकार बांधवांनी सांगितलं, आजकाल बऱ्याच प्रवेशांचं काहीतरी पेऊ फुटलंय. याच्याकडे जाऊन बसायचं, चला प्रवेश करा. त्याच्याकडे जाऊन बसायचं, चला प्रवेश करा. प्रवेश करून करून लोकांना वाटतं ताकद वाढती. येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ, ही ताकद नव्हती, सूज होती, सूज, आणि ती उतरल्याशिवाय राहणार नाही. वेगळ्या कोणावर व्यक्तिगत टीका मी कधीच करत नाही, पण जसं मी सांगितलं, 4-4.5 वर्ष विरोधात लोक बोलत होते, आंदोलन करत होते, आणि आता काही दिवसांपूर्वी महामंडळाचे तुकडे फेकल्याबरोबर गरजणाऱ्या तोफा थंड झाल्या. हे या सातारा जिल्ह्याने बघावं, याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. अनेक बातम्या वर्तमानपत्रातून येत आहेत. या बातम्या ज्या वर्तमानपत्रातून येतात, वर्तमानपत्रातून फिरतात, अमुक गेले, अमुक येत आहेत. विशेषतः सातारा जिल्ह्यात जाणीवपूर्वक बोलतोय, कारण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला, महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यात बोलत असताना एक भान ठेवून बोलावं लागतं. आदरणीय पवार साहेबांच्या काळजाच्या जवळचा असणारा हा जिल्हा आहे, आणि असं असताना अनेक बातम्या येतात, अमुक पक्ष सोडणार, तमुक वाटेवर, अमुक इकडे जाऊ शकतात, तमुक तिकडे जाऊ शकतात. त्यांना फक्त महाराष्ट्राच्या मातीचा एकदा इतिहास सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं,
औरंगजेबाने आक्रमण केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी झुंज दिली, छत्रपती संभाजी महाराजांनाही बलिदान पत्करावं लागलं, महाराष्ट्रात राजाच राहिला नाही. आणि औरंगजेबाला वाटलं की आता आम्ही सगळं काबीज करू, पण प्रत्येक झोपडी किल्ला झाली, गवताला सुद्धा भाले फुटले. आणि याच महाराष्ट्रात संताजी घोरपडे धनाजी जाधवांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले. 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली होती आणि आज हाच छत्रपतींचा मावळा पेटून उठलाय. जेव्हा पक्षांतराच्या बेडूकुड्या इकडून तिकडं तिकडून इकडं होताना बघतात, तेव्हा महाराष्ट्र आज सांगतोय कुणी इकडे उड्या मारतय कुणी तिकडे उड्या मारतय. आणि हे होत असताना एक 79 वर्षाचा तरुण ठामपणे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांना तोंड देताना बघतो आहोत. लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या पक्षांचे नेते कदाचित श्रमपरिहारामध्ये कुठेतरी रमले होते. आणि तेव्हा एक 79 वर्षाचा तरुण दुष्काळानं होरपळणाऱ्या महाराष्ट्रात फिरत होता, चारा छावण्यांना भेट देत होता. जेव्हा पूर परिस्थिती आली तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री हवाई पाहणी करत होते आणि 79 वर्षाचा तरुण पुराच्या भागात घरदार वाहून गेलेल्या सर्वसामान्य पूरग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. त्या 79 वर्षाच्या तरुणाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि ही आज महाराष्ट्रानं भूमिका घेतली, कारण विशेषतः या भागात सांगताना पूर परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहिली, डोळ्या देखत वाहून गेलेले संसार पाहिले, माणसं हवालदिल झाली होती, माणूस माणसाच्या मदतीला धावला होता. हे करत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांचं काम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आदरणीय पवार साहेब जेव्हा पूरग्रस्त भागात गेले तेव्हा लोकांचं एक वाक्य फार बोलकं होतं, साहेब तुम्ही आला तेव्हा दिलासा मिळाला. या एका वाक्याचा दुसरा अर्थ असा होतो, सरकार नालायक आहे याच्यावर आमचा पुन्हा विश्वास बसला. आजही बघा पूरग्रस्त भागामध्ये मदतीचा केंद्राकडून जो ओघ येणार आहे, हा ओघ कर्नाटकला आला, केरळला मदत मिळाली, ओडिशाला मदत मिळाली, महाराष्ट्राला अजून मदत मिळाली नाही. आता पथक आलंय म्हणतात, हात जोडून विनंती करतो, आई निवडणुकीच्या तोंडावर पूरग्रस्ताच्या पुराच्या संकटाचं राजकारण देऊन तेव्हा मदत आणण्याचं पाप करू नका. द्यायची असेल ती आत्ता द्या, तातडीनं द्या, कारण आत्ता माणसांना दिलासा मिळण्याची गरज आहे. कारण या सरकारचं भेसूर चित्र समोर या पूर परिस्थितीत आलं. सन्माननीय मुख्यमंत्री हवाई पाहणी करून गेले, भेटीसाठी जेव्हा आले तेव्हा सर्वसामान्यांची घरदारं वाहून गेली, त्यांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. लाईफ जॅकेट घालून सेल्फी काढताना आपण लोकांना बघितलं. शिरोळमध्ये पूरग्रस्त बांधव आपली कैफियत मांडत असताना एक गपे म्हणून अरेरावी करणाऱ्या मंत्र्यांना आपण बघितलं. आणि या पूर परिस्थितीमध्ये ब्रह्मनाळला जेव्हा ती दुर्दैवी घटना घडली, मला वाटतं आम्ही शिवस्वराज यात्रेच्या वेळी सटाण्याला होतो तेव्हा ती बातमी आली. ब्रह्मनाळमध्ये ती घटना घडली, बोट उलटली आणि 16-17 जणांचा मृत्यू उडवला. पाणी ओसरल्यानंतर एक फोटो समोर आला, व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. फोटो बघितला आणि काळीज लक्कन हल्लं. एक तानूल लेकरू त्याच्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास त्या लेकरानं घेतला होता. लेकराला कदाचित विश्वास वाटत असेल, आई माझी मला वाचवल, आईला सुद्धा वाटत असेल माझ्या लेकराला मला वाचवायचंय, पण ना प्रशासन पोहोचलं ना लाईफ जॅकेट पोहोचलं, माय लेकरानं तिथं शेवटचा श्वास घेतला. जेव्हा युरोपात स्थलांतर सुरू होतं सिरियामधून, तेव्हा एक तानूल लेकरू समुद्राच्या किनाऱ्यावर रक्त ओकून मृत पडलं होतं. तेव्हा तो चेहरा समोर आला होता स्थलांतराचा. आणि हे आईच्या कुशीत गेलेलं लेकरू हा या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या अपयशाचा आणि नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा आहे, ही गोष्ट कोणीही विसरणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, येणारी निवडणूक ही देशाची निवडणूक नाही. लोकसभेच्या वेळी वेगळ्या गोष्टी असतील. मगाशी आमदार बाळासाहेब पाटीलांनी बोलताना सांगितलं, लोकसभेच्या आधी वेगळ्या गोष्टी होत्या. अचानक पुलवामा घटना घडली, बालाकोटचा हल्ला घडला, लोकांनी मत बदलली. कारण प्रत्येक भारतीय माणूस हा देशप्रेमी आहे, देशाभिमानी आहेच. त्या देशाभिमानाला फुंकर घालण्याचं काम झालं आणि तेव्हा लोकांनी तसा निर्णय घेतला. पण आज मात्र ही निवडणूक देशाची निवडणूक नाही, ही राज्याची निवडणूक आहे. राज्यासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे आता सुद्धा
मोबाईलवर विशेषतः माझ्या तरुण पिढीची माथी भडकवली जातील, व्हॉट्सअपवर मेसेज यायला सुरुवात होतील, पण त्यांनी जर तुम्हाला 370 कलम रद्द झाल्याचा मेसेज पाठवला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं असा रिप्लाय द्यायला विसरू नका. त्यांनी तुम्हाला काश्मीरचा मेसेज पाठवला तर पीक विम्याच्या परताव्याचं काय झालं हा रिप्लाय पाठवायला विसरू नका. त्यांनी जर तुम्हाला सैन्याच्या शौर्याविषयी सांगितलं तर सैन्य दलाविषयी अभिमान आहेच, पण तरुणांच्या रोजगाराचं काय झालं हा रिप्लाय पाठवायला विसरू नका. आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजींचा फोटो पाठवला तर फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या अपयशाचं काय झालं ते विचारायला विसरू नका. कारण प्रचार कोणाच्याही नावाने करतील त्यांना आवर्जून हात जोडून सांगा, बाबा हो आमच्याकडं सोयरीक जुळवताना लेकीचं भलं व्हावं असं वाटतं, त्यामुळं आम्ही पोराचं कर्तृत्व बघून पोरगी देतो, पोराच्या बापाकडं बघून पोरगी देण्याची आमच्याकडं रीत नाही. आणि आज म्हणूनच महाराष्ट्रात फिरताना महाराष्ट्राची एक ठाम भूमिका दिसते, महाराष्ट्राचा एक ठाम विश्वास दिसतो. कोणी इकडून तिकडं गेलं याच्याविषयी एक प्रचंड राग तरुणांच्या मनात आहे. पुढेही कदाचित बातम्या येतील, गाव गप्पा असतील, बाजार गप्पा असतील, विश्वास ठेवू नका. एकच गोष्ट सांगतो, एखाद दुसरा बुरुज ढासळला म्हणून अख्खा किल्ला कधी पडत नसतो, जोपर्यंत छातीचा कोट करून लढणारा मावळा माग हटत नसतो. या पद्धतीनं तुम्ही लढाल. कराड उत्तर विषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. सह्याद्री सहकारी कारखाना जेव्हा देशात अव्वल असतो, बाळासाहेब पाटलांसारखं नेतृत्व जेव्हा समोर असतं, तेव्हा या नेतृत्वावर तुम्ही जो विश्वास दाखवला हा विश्वास पुन्हा दाखवाल. पण याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रात जेवढे नातेवाईक असतील, आप्त असतील, मित्र सवंगडी असतील, सगळ्यांना सांगा ही वेळ आलेली आहे ते ठामपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याची, ते तुम्ही उभं राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.